दुकानांच्या पाट्या मराठीतनंच असायला हव्यात यावरनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मराठीच्या मुद्द्याला फोडणी कुणी आणि का दिली. व्यापारी संघटना म्हणतात की मुख्यमंत्र्यांचं ऐकणार नाही. अचानक वीरेन शहा राज ठाकरेंना चॅलेंज देतात. अशा अनेक गोष्टी अचानक घडायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश मानणार नाही असं वीरेन शहा आणि व्यापारी संघटनांनी स्पष्ट केलं आहे. मनसेचं पत्र आम्ही गांभीर्यानं घेत नाही असंही व्यापारी म्हणतायत. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंचे आदेश धुडकावणं, दुसरीकडे आम्ही राज ठाकरेंची दखलच घेत नाही असंच काहीसं हे वागणं आहे. त्यामुळेच आधी शिवसेनेनं आणि आता मनसेनंही वीरेन शहांना इशारा दिला आहे. मनसेनं व्यापाऱ्यांना काय धमकी दिली आहे? व्यापारी संघटना कायदा मानायला का तयार नाही आहेत? व्यापारी संघटना ठाकरे बंधूंना आता जुमानत नाहीत का? मनपा निवडणुकीच्या तोंडावरच मराठी पाट्यांचा मुद्दा जाणीवपूर्वक आणला गेलाय का? यावरच बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. पण सगळ्यात आधी बघूयात अचानक मराठी पाट्यांचा मुद्दा चर्चेत आला कसा ते. मुंबई महापालिका निवडणुका उंबरठ्यावर आहेत. त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी पाट्यांसंबंधी जुन्या कायद्यात अचानकपणे बदल करण्यात आले. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मराठीच्या मुद्द्याला उद्धव ठाकरेंनी मुद्दा म्हणून फोडणी दिली आहे. शिवसेनेचं सारं राजकारण मुंबई आणि मराठी माणूस याभोवती आहे. त्यात मुंबई महापालिका निवडणूक आता शिवसेनेसाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा ऑक्सिजन मानला जातो. पण भाजपची ताकद आणि तयारी पाहता शिवसेना कोणताही धोका पत्करायला तयार नाही. 2017 महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात अगदी काही नगरसेवकांचं अंतर राहिलं होतं. मुंबई महापालिका शिवसेनेकडून हिसकावून घ्यायला भाजपनं सारी ताकद आत्ताही पणाला लावली आहे. मुंबई मनपातून शिवसेनेला हद्दपार करायचंच असा चंगच भाजपनं बांधलाय. आता भाजपला रोखायचं तर शिवसेनेकडेही तितकाच आक्रमक आणि लोकांना अपील होईल असा मुद्दा हवा. मुंबईतला मराठी माणूस हा तर शिवसेनेचा जीव की प्राण. मराठी अस्मितेचं राजकारण शिवसेनेनं केलं आणि शिवसेना मोठी झाली. आत्ताही निवडणुकीच्या उंबरठ्यावरच उद्धव ठाकरेंनी मराठी पाट्यांचा नियम कडक केला. म्हणजे मूळ नियमात बदल केले. हायकोर्टात केस पेंडिंग आहे, त्याला व्यापारी विरोध करणार याची पूर्ण कल्पना शिवसेनेला होती. मुंबईतला 29% मराठी टक्का हा शिवसेनेच्या निशाण्यावर आहे. कारण भाजपची ताकद आणि मनसे दोघांना रोखायचं असेल तर फक्त मराठीचाच मुद्दा शिवसेनेला तारू शकतो. म्हणूनच मराठी अस्मितेच्या मुद्द्याला फोडणी देण्याचं काम शिवसेनेनं केलं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. आता याच मराठीच्या मुद्द्याला मनसेनंही पुन्हा हात घातला आहे. मराठी पाट्या लावणार नाही असं म्हणणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं इशारा दिला आहे. मनसेचे संदीप देशपांडे म्हणत आहेत की ज्या व्यापाऱ्यांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे की पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानांच्या काचा बदलण्याचा, असा सूचक इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे. 2008 ते 2011 या काळात मनसेनं मराठी पाट्यांसाठी प्रखर आंदोलन केलं होतं. तेव्हाही वीरेन शहा विरुद्ध मनसे असा संघर्ष उभा राहिला होता. राज ठाकरेंसह मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हाही खळखट्याकचा इशारा मनसेकडून देण्यात यायचा आणि मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांना टार्गेट करण्यात यायचं. अगदी संदीप देशपांडेंवरही याच प्रकरणात केसेस दाखल झाल्या होत्या. आत्ताही मनसेनं इशारा देत त्याच काळाची आठवण व्यापाऱ्यांना करून दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर आता मराठीचा मुद्दा पेटणार हे निश्चित झालं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मुंबई महापालिका निवडणुकांसाठी जाणीवपूर्वक हा मुद्दा पेटवण्यात येतो आहे असं तुम्हाला वाटतंय का? हे आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.